येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात प्रत्येक राम भक्तात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देताना दिसत आहे. पुण्याच्या राम भक्ताने मंगल अक्षता कलश थेट साता समुद्रा पार नेलाय. आदित्य कुलकर्णी असं या राम भक्ताचं नाव. आयर्लंड आणि इंग्लंड मधील राम भक्तांना रामाच्या कलशाचं दर्शन व्हावं यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवलाय. 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त श्री राम मंदिर अयोध्या ट्रस्ट यांच्या तर्फे संपूर्ण भारतात मंगल अक्षता कलश आणि अक्षतांचं वाटप करण्यात येत आहे. याचंच औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ, आयर्लंड आणि काही पुण्यातील स्वयंसेवकांनी श्री राम मंगल अक्षता कलश डब्लिन आयर्लंड मध्ये नेलाय आणि संपूर्ण आयर्लंड आणि इंग्लंड मधील हिंदू भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिलाय. रामाच्या प्रत्येक भक्ताने अनेक वर्ष या भव्य दिव्य राम मंदिराची वाट बघितली. आज खऱ्या अर्थाने राम मंदिर तयार झालंय. हा दिमाखदार सोहळा आम्ही सगळे दुसऱ्या देशातून अनुभवणार आहोत. बाहेर देशात कामानिमित्त आलो असलो तरीही आपल्या देशाची संस्कृती आणि रामाची भक्ती कधीही न विसरण्यासारखी आहे. राम आमच्या मनात आहे, त्यामुळे भारताबाहेरही आम्ही रामाचं स्वागत करत असल्याच्या भावना आदित्य कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. नमस्कार, जय श्रीराम. मी आदित्य कुलकर्णी राहणार डब्लिन आयर्लंड येथे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे राम मंदिर लोकार्पणानिमित्त भारतामध्ये घरोघरी अक्षतांचे कलश दर्शनासाठी उपलब्ध होते. हाच दर्शनाचा कलश डब्लिन आयर्लंड येथे आपल्या हिंदू धार्मिकांना, महाराष्ट्रातील सर्व लोकांना दर्शनासाठी मिळावा याच उद्देशातून महाराष्ट्र मंडळ आयर्लंडच्या माध्यमातून आम्ही हा कलश डब्लिन आयर्लंड येथे घेऊन आलेलो आहोत. हा कलश 21 जानेवारी 2024 रोजी वेदिक हिंदू कल्चरल सेंटर आयर्लंड येथे दर्शनासाठी सर्व भाविकांसाठी उपलब्ध असेल आणि याच माध्यमातून भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा हे रामलल्लाचा अभिषेक करणार आहेत आणि हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ आयर्लंड तर्फे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात आयर्लंड येथील सर्व हिंदू भाविक उपस्थित राहणार आहेत. तरी मी भारतातील सर्व हिंदू धर्मियांना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा महाराष्ट्र मंडळ आयर्लंडच्या पाठीशी सदैव ठेवाव्यात, हीच नम्र विनंती. जय श्रीराम.